सुस्वागतम शिक्षक विद्यार्थी बंधु भगिनीनो, मी प्राध्यापक एस पी तुपेसर तुमचं माय एम्बिशियस या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो। आपण जी टी ई टीची परीक्षा आता येणार आहे, तर त्या परीक्षेच्या अनुषंगानं पाठीमागे झालेले जे पेपर आहे, तर त्याच्यामधील जो गेल्या वर्षी पेपर झाला होता म्हणजे 2019 म्हणजे तो 2019 पेपर तो 20 झाला, तर त्याच्या पेपर 1 आज आपण काही प्रश्नांचं विश्लेषण आजच्या या भागामध्ये पाहणार आहोत। परंतु तत्पूर्वी मी आपल्याला विचारेन की हे जे प्रश्न आम्ही तुम्हाला देत आहे किंवा हे जे काही वेगवेगळ्या शिक्षक तुम्हाला पाठीमागचे पेपर रेफर करा किंवा पाठीमागचे संदर्भ घ्या असं सांगितलं जातं, याच्या मागे काय उद्देश आहे, तर याचा फायदा काय आहे आपल्याला हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे। म्हणजे 2013 जेव्हा टी ई टी सुरू झाली तेव्हापासूनचे जर आज तक आहेत, म्हणजे जे 2020 पेपर झाला शेवटचा, तर ते 13 ते झालेल्या पेपरचा जर आपण आढावा घेतला, तर आपल्या लक्षात येतं की पुढचा पेपर तयार होत असताना पाठीमागे ज्या पद्धतीनं प्रश्न विचारले गेलेले आहेत, ज्या घटकावरती प्रश्न विचारलेले आहेत, त्याची जी काठिण्य पातळी ठेवलेली आहे, तर त्याच्या अनुषंगानं पुढचे प्रश्न तयार होत असतात। आणि मग पाठीमागचा सगळा आढावा घेतल्यानंतर पुढं संभाव्य पेपर कसा असेल किंवा पेपर तयार करणाऱ्या व्यक्तीचा माइंडसेट कसा असेल हे आपल्या लक्षात येतं, आणि मग प्रॉपर पद्धतीनं आपल्याला ती तयारी करता येते, आणि डेफिनेट आपण त्या पेपरमध्ये आपल्याला हवी तसे गुण आपण घेऊ शकतो। आणि यासाठी आपल्याला पहिलं काम आपल्याला केलं पाहिजे की पाठीमागं जे प्रश्न पत्रिका झालेल्या आहेत त्या सगळ्यांचं आपल्याला ॲनालिसिस केलं पाहिजे, तो एकच प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीनं सोडवून पाहिला पाहिजे, आणि मग तुम्हाला लक्षात येईल की पुढं प्रश्न कसे येतील, आणि जर तसे प्रश्न आले तर आपल्याला कमीत कमी वेळामध्ये कसे सोडवता येतील ह्याचं व्यवस्थित तयारी जर व्हायची असेल तर आपल्याला पाठीमागच्या पेपरचा आढावा घ्यावाच लागेल। आणि त्या अनुषंगाने आज आपण 2020 पेपर पाहतोय, तर पहा प्रश्न तुम्हाला बोर्डवरती दिसत आहेत, तरी पण मी प्रश्न वाचतो। पहिला प्रश्न दिला होता त्यांनी की खालील पर्यायात दर्शवलेल्या संख्येइतक्या वस्तू काही मुलांना समान वाटायच्या असतील तर कोणत्या वस्तूचे समान वाटप होणार नाही असा प्रश्न विचारला आहे। वाटप होणार नाही असा प्रश्न विचारला आहे। पर्याय दिलेले आहेत, पहिला पर्याय त्यांनी दिलेला आहे, तर पहिला पर्याय काय पहा, पहिला पर्याय आहे, पर्याय मी लिहितोय बरोबरती, म्हणजे 14-39, पर्याय नंबर 2 आहे तो आहे 27-39, पर्याय नंबर 3 आहे 38-39, आणि पर्याय नंबर 4 आहे तो आहे 49-39। आता कोणत्या वस्तू वाटता येणार नाहीत असा प्रश्न विचारला असल्यामुळं यामध्ये अशी एखादी संख्या असेल की तिला कशाने भागच लागणार नाही, थोडक्यात ती मूळ असेल, ती कोणाच्या पाड्यात नसेल, मग त्या वस्तू आपण नाही वाटू शकत, पण ज्या संख्येला भाग लागत असेल त्या तिला भाग लागणार, म्हणजे त्याचे काहीतरी वाटप आपल्याला करता येते नाही का। मग आता आपण चेक करूया, तर इथं पहिल्या कुठल्या कसोटीत दिसते का पहा, तर हे 1-4-5 झाले, 5 आणि 3 8 8 आणि 9 17 17, म्हणजे 3 कसोटी बसत नाही आहे, शेवटी 9 आहे, म्हणजे इथं कुठलीच कसोटी बसताना दिसत नाही आपल्याला। हां, पण इथं काय होते बघा, 7 2 9 9 9 18 18 3 21 21 3 भाग लागतो, म्हणजे ही 3 पाड्यातली संख्या आहे, म्हणजे हिला 3 भागलं तर भाग जातोय, याचा अर्थ तेवढ्या प्रमाणात वस्तू आपण वाटू शकू, म्हणजे हिला भाग लागतो। या संख्येचा आपण विचार केला तर आपल्याला दिसतंय की एकाडेक संख्येची जी काय बेरीज आहे, हां 11 जर वापरली तर तुम्हाला 11 इथं दिसेल, तुम्हाला माहिती आहे 11 काय आहे, तर एकाडेक संख्येच्या बेरजेतील फरक हा 0 किंवा 11 पटीत यावा लागतो, तो येतो म्हणजे हिला 11 भाग लागतो, हिलाही लागतो, म्हणजे ह्या तिन्ही संख्या आहेत की त्या कोणाच्या तरी पाड्यात आहेत, ही मात्र कोणाच्या पाड्यात नाही, आणि त्यामुळं एवढ्या वस्तू आपल्याला वाटप करता येणार नाहीत, हे त्याचं उत्तर आहे। तर पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न दिलेला आहे, योग्य नित्य समानता दर्शवणारा पर्याय कोणता। आता मी सगळे पर्याय लिहितो, प्रश्न समजून घ्या, तुम्हाला जरी प्रश्न दिसत असला तरी मी सुद्धा बोर्डवरती ते पर्याय लिहितोय, कारण आपल्याला नजरेनं ते कसं सिलेक्ट करायचं आहे हां हे आपल्याला शिकायचं आहे। तर पहिला दिला होता 1/x² + 2x + x² बरोबर कंसात 1/x + 1/x² हा पहिला पर्याय दिला होता। हा दुसरा दिला आहे म्हणजे तर 1/3x² + 2x + 3x² = 1/3x + 3x² आणि तिसरा दिला आहे 1/x² + 1x² = 1/x - 1 आणि दुसऱ्या कंसात 1/1/x हा दुसरा कंस आहे, आणि चौथा दिला आहे तो आहे 1/x + 1x² = 1/x - 1 = 4। आता ह्याच्यातनं आपल्याला निवडायचं आहे काय पहा, तर सांगितलं आहे नित्य समानता दर्शवणारा पर्याय निवडा,
म्हणजे दोन्ही बाजू समान आल्या पाहिजेत, नित्य समानता त्याला म्हणतात, ही विस्तार सूत्र आहे। हां म्हणजे इथं आपल्याला ह्याची किंमत आणि ह्याची किंमत एकसारखी यायला पाहिजे, अहो ह्याचा वर्ग केला तर एवढा येत नाही आम्हाला नजरेनं दिसतं, म्हणजे हा नाही आहे। पण एकच पर्याय माझ्या जर तुम्ही व्यवस्थित निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की हा जो पर्याय आहे पर्याय नंबर तीन तो बघा एक छेद एक्स वर्ग वजा एक्स वर्ग म्हणजे हा ए वर्ग वजा बी वर्गचा जो नियम आहे तर त्या नियमाप्रमाणे ह्यांच्या वर्गमानांची एका कंसात बेरीज आणि एका कंसात वजाबाकी हा नियम आहे इथं दिसतो मला, म्हणजे हा जो पर्याय क्रमांक तीन होता हे मात्र नित्य समीकरण आहे, हे त्याचं उत्तर असेल। त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो शाब्दिक प्रश्न आहे, पाहूयात आपण आता तो शाब्दिक प्रश्न तुम्हाला मी सोडून दाखवतो। तर पहा प्रश्न काय दिलेला आहे, प्रश्न तुम्हाला दिसतोय एक वर्तुळाकृती बाग आहे आणि त्या बागेला चार पदरी कुंपण घालण्यासाठी 1408 मीटर काटेरी तार लागली। म्हणजे समजा हे जर वर्तुळाकृती बाग असेल, ही अशी बाग असेल, तर ह्या बागेला एक चार पदरी तारेचं कुंपण घातलं आहे त्यांनी सांगितले आपल्याला, आणि त्या बागेच्या कडेने समान अंतरावर चार विजेचे खांब आहेत। मग चार विजेचे खांब समान अंतरावर आहेत म्हणजे समजा जर हे असे खांब आहेत असं आपण गृहीत धरूया, थोडे समान अंतरावरती ते आहेत म्हणजे इथं खांब आहे, इथं खांब आहे, इथं खांब आहे आणि इथं खांब आहे, असे चार खांब लावलेत। आता ह्या बागेला जे कुंपण घातलं तारेचं ते चार पदरी कुंपण आहे, चार पदरी कुंपण आहे आणि त्या चार पदरासाठी जी तार लागली ती 1408 लागली, म्हणून एक पदरासाठी म्हणजे एक पदर म्हणजे एकदा एक राऊंड म्हणजे एक पदरासाठी जी तार लागणार, एक पदरासाठी जी तार लागेल ती असेल एकूण चार पदराची तार आहे 1408 मीटर, म्हणजे 1408 मीटर, आणि त्याला भागीले जर मी चार केलं तर माझी एका पदरासाठी लागणारी तार मिळेल। मग एका पदरासाठी जी तार लागणार आहे त्याचं जर आपण ह्याचा आता भाग लावून आपण सोडूया, म्हणजे चारने ह्याला भाग लावतो, 4 × 4 = 12, राहिले 2 = 20 झाले ना, 3 × 4 भाग लावतोय 20 झाले, 4 × 5 = 20 आणि 4 × 2 = 8 म्हणजे 352 मीटर तार ही एका एक फेरा मारण्यासाठी म्हणजे ह्या बागेला एक फेरा पूर्ण करण्यासाठी 352 मीटर तार लागणार आहे। मग आता आम्हाला माहिती आहे की वर्तुळाची गोलाकार लांबी असते ना त्यालाच आपण परिघ असं म्हणतो, म्हणजे ही जो आहे तो वर्तुळाचा परिघ आहे। आणि मग वर्तुळाचा परिघ कसा काढतात तर आपल्याकडे सूत्र आहे परिघ बरोबर, सूत्र काय सांगतं, दोन सूत्र आहेत, एक तर त्रिज्येवरून सूत्र आहे, व्यासावरून सूत्र आहे। आपल्याला ह्याचा त्या त्रिज्या काढायची असेल तर त्रिज्याचं वापरायचं, व्यास काढायचा असेल तर व्यासाचं वापरायचं। तर मी काय करतो, परिघ बरोबर माझ्याकडे सूत्र आहे पाय डी म्हणजेच पाय गुणिले व्यास किंवा 2πr असं सूत्र आहे। मग आता हा झाला त्याचा परी, म्हणजे आता आपण त्याचा डी काढूया, हां डी म्हणजे व्यास डायमीटर। मग आता मी किंमत काढतो पहा, म्हणजेच डी बरोबर परीघ आहे 352 आणि हे 22/7 होतं, डी इथं ठेवलं मी, हे इकडे घेतलंय 22/7 उलटं होईल 7/22 होईल, कारण इथं 22/7 आहे ना पायची किंमत ती इकडं आणली, म्हणजे मी सवण आणलेली, लक्षात घ्या। भाग लावूया आपण, भाग लावला मी 11 भाग लावतो, 11 × 22 आणि इथं भाग लावला 11 × 33 राहिले 2 आणि 11 × 22 आता पुन्हा 2 भाग लागेल, बे के बेहा आणि बे सक 12, त्यामुळं इथं 16 आलं म्हणजे 16 × 7 हा त्याचा व्यास येणार आहे। 6 × 7 = 42 ह्याच्याला 4 × 7 = 11 म्हणजे 112 मीटर हा त्याचा व्यास आहे, हा त्याचा काय आहे, वर्तुळाचा व्यास आहे। आता आम्हाला सांगितलं आहे की आता पहा हे खांब आहेत इथं, तर त्या खांबातलं अंतर काढायचं आहे, पण हे खांब समान अंतरावर असल्यामुळं हा जो काही तयार झाला असेल हा चौरस असणार, आणि मग हा जर चौरसाचा कर्ण असेल, हा हा जो आपण जो काढला आता तो व्यास आहे पण तो चौरसाचा कर्ण आहे नाही का, आणि मग तो जर आपल्याला माहीत झाला चौरसाचा कर्ण तर त्याच्यावर आपल्याला बाजू काढता येईल, आपल्याला तर बाजू विचारली नाही का, कमीत कमी बाजू किती असेल असं आपल्याला विचारले। मग आता हा जो कर्ण आहे तो ह्या चौरसाचा कर्ण आहे पण तो वर्तुळाचा व्यास आहे, आणि म्हणून आपण बाजू काढण्यासाठी बाजू बरोबर चौरसाची बाजू बरोबर काय सूत्र आहे, चौरसाची बाजू बरोबर सूत्र आहे की
कर्ण म्हणजे चौरसाची बाजू काढायची असेल तर त्याचं सूत्र असतं कर्ण भागिले वर्गमुळात 2, हे सूत्र आहे. आणि मग याच्यामध्ये मी कर्णाची किंमत भरली 112 भागिले वर्गमुळात 2 आहे. ह्याचं छेदाचे परिमेयकरण मी केलं तर तुम्हाला मिळेल वर पण वर्गमुळात 2 न गुणलं, खाली पण वर्गमुळात 2 न गुणलं. मग आता ह्या वर्गमुळात 2 गुणले वर्गमुळात 2 म्हणजे फक्त 2 येणार, म्हणजे 112 वर्गमुळात 2 छेद 2 भाग लावला आपण 2 के 2 हा आणि 2 पंचे 10 आणि 2 सक 12 म्हणजे माझं फायनल उत्तर आहे 56 वर्गमुळात 2 ही बाजू असली पाहिजे. याच्यापेक्षा कमी आपल्याला घेता येत नाही, म्हणजे 56 वर्गमुळात 2 हे 2 खांबातलं अंतर असेल आणि 2 खांबातलं अंतर म्हणजे चौरसाची बाजू असं त्याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूयात. पुढचा प्रश्न काय पहा, तर पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे खालील पर्यायातील पूर्ण वर्ग संख्यांची जोडी कोणती. आता ज्या वर्ग करण्याच्या पद्धती आहेत म्हणजे वर्गामध्ये जे दशांश चिन्ह सगळे दिलेले आहेत, सगळ्या संख्या ज्या त्या जोड्या दिलेल्या आहेत ना, ह्याच्यामध्ये दशांश चिन्हांचा वापर केला आहे. तर तुम्हाला आता प्रश्न फळ्यावरती दिसतोय, मी त्यातलं जे योग्य आहे तेच फक्त फळ्यावरती प्रेझेंट करतो. पहा तुम्ही पाहताय ते ज्या जोड्या दिलेल्या आहेत त्यातली पहिली जोडी दिली आहे 6.250. काय दिली आहे? 6.250 आणि त्याचा पार्टनर म्हणजे ह्या सगळ्या जोड्या दिलेल्या आहेत आणि त्याचा पार्टनर दिला आहे तो दिला आहे 8.41. आपल्याला माहीत आहे की 625 पॉईंट नाही असं समजा, पॉईंटच्या पुढे ह्या शून्याला काही महत्त्व नाही आहे, म्हणजे 625 हा कोणाचा तरी वर्ग आहे आणि 841 हा सुद्धा कोणाचा, ही पूर्ण वर्ग संख्या आहे दोन्ही. मग आता पॉईंट 2 घरावर आहे, याचा पण पॉईंट 2 घरावर आहे, म्हणजे ही जोडी आहे ना ही पूर्ण वर्ग संख्यांची जोडी आहे. पण पुढे ज्या जोड्या दिलेल्या आहेत पहा तुम्हाला दिसते तिथं, तर त्याच्यातली जी दुसरी जोडी होती ती 52.9 दिले. मग 52.9 म्हणजे 90 म्हणजे 9 आहे ते, म्हणजे पॉईंटच्या पुढे एकच घर आहे. मग असं असत नाही, जरी ती पूर्ण वर्ग संख्या असली तरी तो पॉईंट चुकीच्या ठिकाणी आहे आणि त्यामुळं ह्याचं वर्गमूळ निघणार नाही. तशाच पद्धतीनं पुढचा आहे, म्हणजे पॉईंटमध्ये फरक पडला आहे, त्यामुळे एकमेव जोडी आहे की पहिली जोडी की जिचं वर्गमूळ आपण काढू शकतो, म्हणजे ती पूर्ण वर्ग असणारी जोडी आहे. त्यानंतर जो पुढे प्रश्न आहे तो प्रश्न काय पहा, तर हा प्रश्न आपल्याला विचारला आहे की काही नोटा आहेत 100 रुपयाच्या, काही नोटा 100 रुपयाच्या आहेत आणि 50 रुपये किमतीच्या असलेल्या पाकिटात 15,000 रुपये आहेत. पहा प्रश्न काय आहे, 15,000 रुपये आहेत, त्याच्यामध्ये नोटा काय आहेत, तर नोटा आहेत 100 रुपयाच्या काही नोटा आहेत आणि काही नोटा 50 रुपयाच्या आहेत. एकूण रक्कम किती आहे? 15,000 म्हणजे 14,750 रुपये. किती रक्कम आहे? 14,750 रुपये म्हणजेच 15,000. आणि मग आम्हाला प्रश्न विचारला आहे तर त्या 50 रुपये किमतीच्या नोटांची संख्या खालील पर्यायापैकी किती असू शकेल. मग आता आपल्याला ते जे पर्याय दिले आहेत त्याच्यामध्ये 50 रुपये किमतीच्या नोटा आहेत, म्हणजे 50 रुपयाच्या किती नोटा असू शकतात. त्यातला पहिला पर्याय दिला होता 315, कसा प्रश्न सोडवायचा आहे पहा. दुसरा पर्याय दिला होता 295, हां, आणि तिसरा पर्याय दिला होता, तिसरा पर्याय तुम्हाला दिलेला 123 आणि चौथा पर्याय तुम्हाला दिलेला आहे तो आहे 98. म्हणजे 50 नोटा ह्यातल्या कुठल्या असू शकतील असं विचारलेलं आहे. आता आपल्याला यातल्या कुठल्या जरी 50 एक पर्याय बरोबर असेल तर राहिलेले पैसे हे 15 चे 100 नोटा असल्या पाहिजेत आणि तेवढी रक्कम ही 14,750 झाली पाहिजे. त्या अटीवर मग मला इथे पर्याय चेक करावा लागेल. मग मी या पर्याय चेक करताना मी याला काय करेन, 5 गुणेन. मी ह्याला म्हणजे 5 गुणेन म्हणजे 50 गुणेन, वरती 10 मी देईन. तर मग मी तसं केलं तर काय होईल, वरची 0 दिली मी, 5 गुणलं, 5 5 25 5 4 2, 5 1 5 5 2 7 आणि 5 3 15 म्हणजे 15,750 आले. अहो माझ्याकडं रक्कम आहे 14,750, ही रक्कम पुढं गेली म्हणजे हे असू शकत नाही, तो कॅन्सल झाला. आता इथं मी बघितलं, इथं जर मी 50 न गुणलं तर काय येते पहा, ही वरची 0 दिली. आता मी 5 न गुणतो, 5 5 5 25 5 ह्याच्याला आले 2, 5 9 45 2 47 ह्याच्याला आले 4 आणि 5 9 10 4 14 किती आलं पहा, 14,750. अहो 14,750 ही मूळ रक्कम आली. हा त्या बॅगेमध्ये 100 पण नोटा आहेत, 50 पण आहेत, मग नुसत्याच 50 नोटावर जर ही रक्कम जाय तर मग 100 नोटा आहेत म्हणून सांगितलंय ना, म्हणजे ही मूळ रक्कम आहे, असू शकणार नाही हो, कारण सगळ्याच नोटा 50 नाही आहेत, त्यात 100 मिक्स आहे ना, त्यामुळे हा ही पर्याय कॅन्सल झाला माझा. मग आता इथं बघायचं, मग याला मी गुणिले 50 केलं, मग काय येते पाहता, वरची 0 दिली, 5 3 1 5 ह्याच्या आली 1, 5 10 1 11 ह्याच्या आली 1,
5×5=6 म्हणजे 6150 रुपये जर समजा ह्या 123 नोटाचे झाले तर जी उर्वरित रक्कम आहे ही 14750 मधून जर आपण ही रक्कम वजा केली 14750 रुपये एकूण होते त्यातल्या 50च्या नोटाचे जर 6150 रुपये जर वजा केले तर इथं काय येते पहा म्हणजे पूर्णांकामध्ये नोटा येतात म्हणजे 8600 100च्या नोटात 86 नोटा घेतल्या की 8600 होतात म्हणजे 86 नोटा 100च्या आणि 123 नोटा 50च्या असू शकतात इट इज पॉसिबल आणि म्हणून माझं हे उत्तर बरोबर आहे पर्याय नंबर 3 हे माझं बरोबर उत्तर असेल लक्षात आलं त्यानंतर पाहूयात पुढचा प्रश्न आपल्याला संख्या दिल्यात 15, 21, 28, 36 या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत असे विचारले खाली पर्याय दिलेले आहेत आता ते पर्याय बघण्यापूर्वी आपण त्याचं उत्तर काढूया की ह्या संख्या कोणत्या प्रकारच्या आहेत आणि बघूयात तर संख्या दिल्यात 15, 21, 28, 36 15, 21, 28 आणि 36 आता ह्या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत तर त्या पूर्णवर्ग संख्या नाही आहेत चौरस संख्येला पूर्णवर्ग संख्येला चौरस संख्या म्हणतात पहिला पर्याय दिला होता चौरस संख्या नाही आहेत कारण ही पूर्णवर्ग संख्या नाही ही नाही फक्त एवढीच आहे म्हणजे नाही आहे पण जर आपण त्रिकोणी संख्या पाहिल्या म्हणजे त्रिकोणी संख्येचं जे सूत्र होतं n(n+1)2 हे जे त्रिकोणी संख्येचं सूत्र आहे आणि या पद्धतीनं हे प्रत्येक संख्या म्हणजे 15, 21, 28 आणि 36 ह्या त्रिकोणी संख्या आहेत आणि त्यामुळं ह्याचं उत्तर असेल त्रिकोणी संख्या त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न काय पाहूयात आपण हा प्रश्न थोडा कॉमन सेन्स वापरून लॉजिकल पद्धतीनं मी सोडवून दाखवतो आहे तुम्हाला तर पहा हा प्रश्न कसा सोडवायचा आहे हा प्रश्न सोडवण्यापूर्वी म्हणजे काही प्रश्न असे आहेत की जे आपला कॉमन सेन्स वापरून सोडवता येतात म्हणजे तर असे प्रश्न सोडवण्याचं प्रॅक्टिस फार महत्त्वाचं आहे आणि आपलं हे जे काही यूट्यूब चॅनल आहे माय एम्बिशियस तर याच्यावरती भरपूर मटेरियल TET च्या मुलांसाठी मी तरी स्वतः प्राध्यापक SP तुपेसर म्हणजे गणिताचे खूप म्हणजे माझे व्हिडिओ आहेत तर इथून पुढेही मी काही संभाव्य येणारचे जसे प्रश्न मला अपेक्षित आहेत म्हणजे मला वाटतं की अशा पद्धतीचे प्रश्न आता येऊ शकतील कारण पाठीमाग असे प्रश्न येत गेले 2013 असे प्रश्न आले आणि मग पुढं असे प्रश्न येऊ शकतील याच्या काही संभाव्य टेस्टसुद्धा तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे अगदी मोफत तुम्हाला हे सगळं व्हिडिओ लेक्चर देत आहोत याचा तुम्ही लाभ घ्या तुमचे आणि कुणी मित्रमैत्रिणी असतील किंवा इतर संबंधित असतील तर त्यांनाही तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा तुम्ही स्वतः त्याचा लाभ घ्या आणि जास्तीत जास्त आपल्याला कशी मार्क्स मिळवता येतील या अनुषंगानं आम्ही प्रयत्न करत आहोत तर त्याचा तुम्ही अवश्य लाभ घ्या तर पहा हे पुढचं उदाहरण जे आहे एका रकमेपैकी A कडे 0.6 पट आणि B कडे 2/5 पट अशी रक्कम आहे म्हणजे आता कॉमन सेन्सनं हा प्रश्न करूया प्रश्न व्यवस्थित समजून घ्या बरं का तर प्रश्न काय पहा A कडे जी रक्कम आहे ना A कडे आहे ती 0.6 पट आहे बरं का आणि B कडे जी रक्कम आहे प्रश्नामध्ये दिलेला आहे प्रश्न तुम्हाला दिसतोय तर B कडे रक्कम आहे 2/5 पट एवढी रक्कम B कडे आहे आणि त्यांनी प्रश्नामध्ये सांगितलं जर B पेक्षा A कडे 560 रुपये जास्त हां म्हणजे A कडे B पेक्षा 560 रुपये जास्त आहे तर आपल्याला प्रश्न विचारलाय त्यांच्याकडे पैसे किती आहेत हां तर दोघांकडे मिळून एकूण किती पैसे आहेत असा प्रश्न विचारलेला आहे बरं आता हा प्रश्न मी कॉमन सेन्सनं सोडवते आता समजूया आपण की त्या दोघांच्याकडे मिळून 100 रुपये आहेत असं मी गृहीत धरतो तुम्ही 100च धरायला पाहिजे असं काही नाही आहे 100 रुपये मी धरले म्हणजे आपल्याला ह्या पटीप्रमाणे भाग लागण्यासाठी मी तसं केलेलं आहे मग समजा 100 रुपये आहे तर त्यातली A कडे जी रक्कम जाणार आहे A कडे किती आहे 0.6 पट म्हणजे 100 ची 0.6 पट म्हणजेच 6 पट 0.6 आहे म्हणजे मी काय केलं दशांश चिन्ह कॅन्सल केलं म्हणजे ते 6/10 घेतलं म्हणजे 0ला 0 गेली म्हणजे इथं आहेत 60 रुपये कुणाकडं तर A कडं मग A कडं 60 आहेत म्हटल्यानंतर राहिलेली रक्कम B कडं असणार हो B कडे 40 रुपये असणार कारण त्याची जरी आपण 2/5 पट काढली 100ची तरी पण ते 40च येणार आहे म्हणजे 100ची ही B ची रक्कम आहे B कडची 100ची 2/5 हां 5×5 5×10 = 0 आणि 20×20=40 म्हणजे 40 हे काय काढायची पण गरज नव्हती कारण ह्याच्याकडे 60 आहेत म्हटल्यावर 100 ते राहिलेले 40 ह्याच्याकडे असणार झाला आता पहा कसा कॉमन सेन्स आहे हां काय करायचं आपल्याला तर जर 100 रुपये दोघांकडे मिळून असले तर A ला B पेक्षा किती रुपये जास्त मिळतात बघा ना 60 मधून 40 गेले 20 रुपये ज्यादा मिळतात मग आता पहा काय केले मी जर मूळ रक्कम 100 रुपये असेल 100 रुपये रक्कम जर असेल तर A ला B पेक्षा किती रुपये ज्यादा मिळतात तर किती मिळतात 60 - 40 20 रुपये ज्यादा मिळतात हो B ला 40 मिळतात A ला 60 मिळतात म्हणजे 20 रुपये ज्यादा मिळतात म्हणजे 100 रुपये जर रक्कम असेल तर 20 रुपये ज्यादा कळतंय का हा
मग आता रक्कम किती आहे? अहो तेच तर आम्हाला विचारलंय. मग रक्कम मला माहित नाही, म्हणजे 100. मग 100 रुपये जर रक्कम जर असेल तर एला ज्यादा किती मिळतात? ते प्रश्न सांगितले ना, ते प्रश्न सांगितलं. 560 रुपये ज्यादा मिळतात. म्हणजे 100 रुपये जर रक्कम असेल तर त्याला ज्यादा मिळतात 560 रुपये ज्यादा. झालं, आता ह्याला फक्त तिरकस गुणाकार करा, संपलं, तुमचं उत्तर तयार आहे. मग याने इकडं गुणणार, त्यानं तिकडं गुणणार, म्हणजे थोडक्यात मला मिळेल 100 बरोबर 560 गुणिले 100 भागिले 20. म्हणजे असा आणि असा गुणाकार केला, हां, 20 तिकडे गेलं, भागिले झालं, भाग लावला, शून्याला शून्य निघून गेलं, बेण भाग लागला, बे के बे हा, बे दुने 4 आणि बॅटी 16 आणि 28 गुणिले 100 म्हणजे 2800 रुपये त्यांच्याकडं असले पाहिजेत. तुम्ही 100 ठिकाणी 200 जरी घेतलं तरी फक्त इथली पट बदलेल, पण शेवटचं उत्तर तेच येईल. कॉमन सेन्सनं अशा पद्धतीने करता येईल, तुम्हाला एक मानूनही करता येईल, पारंपरिक पद्धतीनेही उदाहरण करता येईल. तर त्यामुळं हे उदाहरण मी अशा पद्धतीने सोडवून दाखवलं. मी अशा नमुन्याचे उदाहरण सोडवत असताना व्हरायटी सोल्युशन देत असतो, म्हणजे अशा प्रकारचं उदाहरण मी कदाचित दुसऱ्या व्हिडिओमध्ये देताना दुसऱ्या पद्धतीनं दिलेलं असेल. आणि जी काही आमची बॅच सुरू आहे तर या बॅचमध्ये घेत असताना आणि काही वेगळ्या पद्धतीनं, म्हणजे जेवढ्या जेवढ्या पद्धतीनं प्रश्न सोडवता येईल, म्हणजे मेंदू आपला असा आहे की त्याच्यासमोर जर तुम्ही प्रॉपर प्रश्न ठेवला तर तो अनेक पद्धतीनं तो सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. फक्त महत्त्वाची गोष्ट एवढी आहे की तो जो प्रश्न आहे, समोरचा जो प्रश्न आहे तो व्यवस्थित समजला पाहिजे. प्रश्न बरीच गोष्टी आपल्याला सांगत असतो की मला कसा सोडवायचा हे प्रश्न सांगतो, हे लक्षात घ्या. तर पाहूयात पुढचा प्रश्न. आता पुढचा प्रश्न मी तुम्हाला पटकन समजावून सांगणार आहे. तिथं आपल्याला जे दिलेले आहेत, तुम्हाला घन दिसत आहेत, 3 घन त्यांनी दिलेले आहेत. म्हणजे एकच घन आहे पण त्याची 3 अवस्था आहेत, हां. आणि मग आपल्याला विचारलेला आहे प्रश्न काय, पहा मी तर त्याचे घन काढतो. मी तिन्ही काढत नाही आहे, तुम्हाला ते दिसत आहेत, त्याची नावं आहेत आतमध्ये. प्रश्न विचारला आहे आपल्याला, पी ते यू पर्यंतची पृष्ठभागाला नावं दिलेली आहेत आणि मग ही घनाकृती मांडणी आहे आणि यावरून यशच्या विरुद्ध बाजूला कोणता अक्षर असेल असा आपल्याला प्रश्न विचारला. ह्यातली समान असणारं, म्हणजे एक पृष्ठभाग, एक नाव समान असणारा दोघांची जोडी उचलायची. मग मी उचलतो पहिली, समजा हे एक असा घन आहे, आणि दुसरा आहे, तर टी एस आणि क्यू, आणि हा आहे पी टी आणि आर. प्रश्न आम्हाला काय विचारलाय पहा, प्रश्न काय विचारलाय, तर प्रश्न विचारलाय यशच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता. आता हा घन क्रमांक 1 आहे, समजा हा घन क्रमांक 2 आहे, पहा. आता ह्याचे मूळ कन्सेप्ट मी बॅचमध्ये घेतलेले आहेत व्यवस्थितपणे. तर आता इथं आपल्याला काय करायचं आहे, तर यामध्ये एकमेकाच्या परस्पर विरुद्ध कोण आहे हे शोधण्यासाठी मला काय करावं लागेल, जिथं सामायिक दिसतंय, एक सामायिक आहे ना, टी टी आलं आहे ना दोघांमध्ये, टी आलं आहे ना, हां, मग तिथून स्टार्ट करायचं आणि घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने मांडत जायचं. म्हणजे याचं घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने गेलं तर आपल्याला ह्याच्यानंतर येतं क्यू, म्हणजे क्यू, मग क्यूचा जो विरुद्ध असतो, मानू क्यूचा जो विरुद्ध असतो तो इथं टी आहे, म्हणजे घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने टी फिरेल. पाहता, म्हणजे घड्याळ्याच्या, आता बघा इथं टी घड्याळ्याच्या काटा असा फिरतो, टीचं येणार, टीपासून सुरुवात केली क्यू, आता इथं टीपासून सुरुवात केली घड्याळ्याच्या काट्याने, म्हणजे काय जाणार ते पी जाणार. बघा ना घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने पी, म्हणजे पी आणि क्यू. आता त्यानंतर असंच पुढं कंटिन्यू जातोय आपण, क्यू नंतर यस, म्हणजे यस आणि त्याला इकडचं असंच पुढं कंटिन्यू येणार आर, म्हणजे आर, म्हणजे ही जी जोडी आहे यस आणि आर ही विरुद्ध पृष्ठभागाची जोडी आहे. तर याच्यामध्ये ह्या घनांचे प्रकार असतात वगैरे वगैरे हा भाग आहे. इथं फक्त आपल्याला पर्टिक्युलर उदाहरण सोडवायचं आहे, ते उदाहरण आपण सोडवलेलं आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, तर तो पुढचा प्रश्न काय पाहत आपण, तर प्रश्न दिलेला आहे की खालीलपैकी योग्य रूपांतर असणाऱ्या जोड्या कोणत्या, म्हणजे त्यांनी जोड्या दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये योग्य रूपांतर कोणाचं आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर आता मी सोडवतो प्रश्न, पहा तुम्हाला प्रश्न दिसतोय. तर प्रश्न आहे, पहिला पर्याय दिलेला आहे 19:25. पहिला पर्याय काय दिला आहे पहा, अ दिला आहे 19:19. 19:19 19:19 हे जर आपल्याला लिहायचं असेल, त्याच्याबरोबर किंमत दिली आहे 75/4. बघा आता सोडवूया आपण, हां. आता जर 75/4 ह्याचा जर आपण कॅल्क्युलेशन केलं, म्हणजे भाकार केला, तर काय ते पहा, भाकार केला आपण 4 भागला तो 4 × 1 = 4, 4 × 1 = 4, 7 × 4 गेले 3 राहिले, 35 झाले, 4 × 8 = 32 राहिले 3,
चारा सत्य 28 आणि राहिले 2 चारा पंचे 20 म्हणजे 18.75 आणि म्हणजेच पावणे 19 झाल्याकडे म्हणजे फक्त 25 कमी पडले 19 म्हणजे ही जोडी बरोबर. हां अशा पद्धतीने करत जायचं मानू. 25.5 दिले आता 25.5 दिले आणि पुढे काय दिले पुढे दिले 2 5 5 हा जो ब आहे तो मी घेतोय 3 वेळा 5 आहे आणि 0 दिले आणि त्याची भागिले 100 केलंय आणि ह्याला हे 0 गेली तर ह्याचं जे उत्तर मिळेल ते मिळणार आहे एक घरावरती पॉईंट पडणार आहे 255.5 पण ह्याला जो पार्टनर दिला होता तो दिला होता 25.5 मग हे 25.5 आहे का नाही आहे म्हणजे ही बची जोडी आहे ना ही समान नाही आहे. त्यानंतर तिसरा दिला आहे 12.25 आम्हाला नजरेने दिसते 12.25 25 पुढे 0 आहे त्या 0 काय महत्त्व नाही म्हणजे 12.25 म्हणजे 12.25 बरोबर जोडी आहे म्हणजे कची सोडी सुद्धा जोडी बरोबर आहे आणि डची जी जोडी दिली ती सरळच आपल्याला दिसती काय दिसती 10.3/10 बरोबर ह्याचं काय रूपांतर केलं हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे ह्याचा जर आपण व्यवहार अपूर्णांक केला तर ह्या 10 ह्याला गुणतो 10 10 100 100 अधिक 3 म्हणजे 103 म्हणजे 103/10 आणि तेच रूपांतर त्यांनी करून दिले म्हणजे ही सुद्धा जोडी आहे बरोबर आहे आणि मग त्याचं उत्तर असेल हे 3 बरोबर आहे ते सोडवून दाखवणार आहे 2/7 आणि 3/5 पा 2/7 आणि 3/5 या 2 संख्यांच्या दरम्यानची सर्वात लहान संख्या खालीलपैकी कोणती. आता इथं पर्याय महत्त्वाचे आहेत ह्या पर्यायातली लहान संख्या शोधायची आपल्याला आणि ह्या 2 संख्यांच्यामध्ये म्हणजे याच्यापेक्षा मोठी असली पाहिजे आणि याच्यापेक्षा छोटी असली पाहिजे आणि अशी पर्यायात कोणती आहे ती आपल्याला शोधायची आहे. तर आता ही कशी शोधायची काय करायची मी तुम्हाला दाखवतो. मी इथं पर्याय लिहितो आहे पहा. तर पहिला पर्याय दिला होता 1/5 दुसरा पर्याय दिला होता 4/11 तिसरा पर्याय दिला होता 3/4 आणि चौथा पर्याय दिलेला आहे 5/11. आता ह्यांचं दशांश पूर्णांकामध्ये रूपांतर करून मग आपल्याला ठरवावं लागेल की त्यांच्यामध्ये कोण बसतो आहे. आता ह्यासाठी एक सोपी पद्धत आहे म्हणजे ही जे मी बॅचच्या मुलांना किंवा माझे काही इतर जे व्हिडिओ आहेत तर त्याच्यामध्ये मी ह्या काही लहान मोठेपणा ठरवण्याच्या ज्या टेक्निक्स आहेत अपूर्णांकाच्या प्रॉपर तर त्या सोप्या पद्धती मी सांगितलेल्या आहेत तीच पद्धत मी इथं तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे माझे बरेचसे विद्यार्थी जे मला ओळखतात किंवा ज्यांनी माझे व्हिडिओ पाहत असतात किंवा जे विद्यार्थी माझ्या बॅचला आहेत ऑफलाईन बॅचला आहे तर त्यांना ही पद्धत माहीत आहे. तर काय करायचं या दोघांच्यातला फरक काढायचा फरक अंशातला आणि छेदातला फरक काढायचा तो फरक येतोय 2 आणि 7 5 फरक आहे आणि इथंसुद्धा इथला फरक काढला मी 5 आणि 3 2 फरक आहे. आता ह्याचं दशांशमध्ये रूपांतर करताना 5 ह्या अंशाला भागायचा हा जो फरक आहे ना त्या फरकानं ह्या 2 भागायचं म्हणजे खालची स्टेप आहे 2/5 आणि 2/5 केल्यावर उत्तर काय येते पा 5 भागलं तर 0.25 झालं म्हणजे 0.4 आलं ह्याचं. आता ह्याचं रूपांतर केलं तर ह्या 3 काय करायचं त्या 3 अंशाला ह्या 2 भागायचं मग जर भागला होता तर 2 × 1 = 2 हां 1 निघाला आणि 1/2 राहिलं म्हणजेच 0.5 म्हणजे 1.5 कारण इथं 1 2/10 असं मिळेल. आता ह्या प्रत्येकाचं तसंच करायचं म्हणजे ह्या मग आता बघा हे 0.4 आणि हे 1.5 म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठी आणि ह्याच्यापेक्षा लहान अशी ह्यात कोण आहे ती आपल्याला शोधायची आहे. मग ह्याचं पण रूपांतर मी तसं करून घेतो. मग या अंशातला आणि छेदातला फरक काढला तर तो 4 येणार आहे. मग 4 काय करायचं आपल्याला तर 1 आपल्याला 4 भागायचं आहे. काय करायचं आहे 1/4 भागते 1/5 आहे ना म्हणजे इथं भागाकार करताना 1/4 भागाला केला आपण तर काय होणार आहे तर भाग लागत नाही म्हणजे 0.10 झाले मग 4 × 2 = 8 मग राहिले 2 × 4 = 25 म्हणजे 0.25 होणार आहे. आता इथं ह्या दोघातला फरक काढला 4 आणि 11 हां तर 11 7 आणि 4 11 म्हणजे फरक कितीचा येणार आहे तर 7 येणार आहे. मग 7 फरक आहे तर आता काय करायचं आपल्याला 4/7 भाग लावायचा. भाग लावला पॉईंटमध्ये 40 झालं हां 7 आणि 40 म्हणजे 7 भागला 7 × 5 = 35 पुन्हा 5 राहिले 50 झाले 7 × 7 = 49 म्हणजे 0.57 येते. ह्याच्यामध्ये फरक काढला मी 3 आणि 4 फरक आहे 1 फरक आहे तर आपल्याला काय करायचं आहे इथं भाग लावला 3/1 म्हणजे ह्याचं उत्तर 3 येणार आहे आणि इथं फरक जो येणार आहे तर तो फरक आहे 5 आणि 11 6 फरक आहे. मग आता काय करायचं तर 5/6 भाग लावायचा म्हणजे 0.50 झालं 6 × 8 = 48 राहिले 2 झाले 7 × 3 = 18 वगैरे वगैरे ह्या सगळ्यांची रूपांतरे मी केलेली आहेत. आता बघायचं की ह्यातला ह्या दोघांच्या मध्ये येणारा म्हणजे हां ह्याच्यापेक्षा मोठा आणि ह्याच्यापेक्षा लहान असणारा ह्यातमध्ये कोण दिसतो तर मला सरळ सरळ दिसतंय कारण पाहता 0.4 = 40 आहे आणि हे 1.5 म्हणजे ह्याच्यामध्ये ही जी संख्या आहे ती ह्याची 0.40 कमी आहे त्यामुळे ही असू शकत नाही त्यामध्ये फक्त ही एकमेव संख्या दिसती कारण 0.57 ती ह्याच्यापेक्षा मोठी आणि ह्याच्यापेक्षा लहान आहे कारण ही ह्याच्यापेक्षा मोठी आहे आणि ही
ह्याच्यापेक्षा मोठी आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये असणारी लहानात लहान संख्या ही आहे, हे त्याचं उत्तर असेल. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, तर तो प्रश्न काय पाहतो आपण, तोंडी सोडवूया. तर तो प्रश्न तुम्हाला दिसतो आहे, फळ्यावरती एक दोरी आहे आणि त्या 210 मीटरची दोरी आहे आणि त्या दोरीचे त्यांनी काय केलं आहे, तर दोन टोकं जोडून 3 वेळा काप टाकला आहे. तर लक्षात ठेवा, 3 वेळा काप टाकला आहे म्हटल्यानंतर आणि ती दोरीची दोन्ही टोकं जोडलेली आहेत. जर प्रश्न समजून घेतलात तुम्ही, तर ती जी दोरी होती अशी अशी दोरी होती, ही जोडली अशी आणि मग ते जे काप टाकले, म्हणजे 1, 2 आणि 3 असे काप टाकले समान मापाचे, तर त्यांनी विचारले आपल्याला ते त्यातल्या एका तुकड्याची लांबी किती असेल. आता बघा, 3 वेळा कट केल्यानंतर माप तुकडे किती पडणार, तर ॲक्च्युली 3 × 2 = 6 पडणार, पण एक तुकडा डबल पडणार, म्हणजे ज्या वेळेला आपण एक काप टाकतो त्याला एक तुकडा एक्स्ट्रा पडतो शेवटचा, आणि म्हणून इथं 3 × 2 = 6 आणि तो 1, म्हणजे एकूण 7 तुकडे पडणार आहेत. मग 210 मीटर मापाची दोरी आहे, मग 210 मीटर मापाची दोरी आहे, त्याचे 7 तुकडे समान पडणार, म्हणजे एका तुकड्याची लांबी म्हणजे 210 / 7 आणि मग 7 × 21 आणि ही वरची 0, म्हणजे 30 मीटरचा एक तुकडा असणार आहे. पर्यायामध्ये दिलं आहे, काय पर्याय दिलेत पहा, तर तिथं पर्यायामध्ये 2 पर्याय दिले आहेत मीटरमध्ये. माझं उत्तर आलं आहे 30 मीटर, पण 30 मीटर पर्यायात नाही आहे, पर्याय दिले 3000, म्हणजे त्याचं सेंटीमीटरमध्ये रूपांतर केलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर असतो, म्हणजे ह्याचंच उत्तर असेल. जर आपण सेंटीमीटरमध्ये केलं तर ह्याला आपण फक्त 100 गुणावं लागेल, म्हणजेच 3 वरती 3 0 चढतील आणि हे सेमीमध्ये रूपांतर होईल आणि मग हा पर्याय त्यांनी दिलेला आहे असं त्याचं उत्तर होतं. आणि त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे, आता हा मी तुम्हाला तोंडी सांगणार आहे. तर पहा हा प्रश्न कसा सोडवायचा आहे. तर प्रश्न तुम्हाला दिसतो आहे, आपल्याला त्यांनी दिलेला एक पर्याय, तर विसंगत कोण आहे त्याच्यामध्ये असं विचारलेलं आहे. तर त्यासाठी आपल्याला प्रश्न समजून घ्यावा लागेल. पहिला जो दिलेला आहे, पहिला पर्याय दिलेला आहे, तर कंसात दिलं आहे 2.14 × 6.4. मी तुम्हाला समजावून सांगतो पर्याय. पहिला पर्याय मी लिहितो आहे, तुम्हाला दाखवतो आहे. तर पहा, −2.5 × 2.25 असा हा पहिला पर्याय त्यांनी दिलेला आहे. असेच आपल्याला बाकीचे पर्याय दिलेले आहेत. आता ह्याच्या बघा, आता हिथं जे आहे ना, हे जे रूपांतर केले, आता ह्यात पर्याय नंबर 2 मध्ये काय दिले पहा, तर पर्याय नंबर 2 मध्ये दिलं आहे 2.25 × 6.25 आणि −9.4 × 2.4. आता हे जे आहेत ना, हे फक्त हे असं रूप दिलं आहे. आता समजा हे सोडवलं ना, हे पहा हे काय केलं आहे, तर 6×35 बघा, हे सोडवलं तर ह्या रूपात येते. हेच रूप असं लिहिलं आहे, 4 × 8, 8 × 1 = 9, 9 × 4 घेतलं, ह्याचा जर आपण भाकार केला तर 4 × 8 हां राहिले 1 भाग लागत नाही, मग 10 झाले, मग 4 × 8 आणि 4×25, म्हणजे ही संख्या अशी लिहिली आहे. हां आता ही संख्या अशी लिहिली आहे, म्हणजे हे फक्त वेगवेगळ्या रूपात लिहिले, पण ते एकच आहे, म्हणजे हे दोन्ही पर्याय एकसारखेच आहेत. आपल्याला विचारलं की ह्यातला विसंगत कोणता, मग तुम्ही तिसऱ्या पर्यायाचा जरी विचार केला, तर तिसरा सुद्धा पर्याय जरी वेगळ्या पद्धतीने मांडला असला, तर त्याच्या मूळ किमती त्याच येतात. मग हे तुम्ही समजून घ्या, हे तुम्ही कॅल्क्युलेशन करून पाहायचं. हे की सगळे कॅल्क्युलेशन वगैरे हे आपण आकडेमोड आपण पाहिलेली आहे, तर इथं आपल्याला जो वेगळा दिसतोय, कारण हे दोन्हीचं उत्तर तेच येणार आहे. गुणाकारामध्ये काय क्रमाला महत्त्व नसतं, कारण ह्याने त्याला गुणलं का आणि त्याने याला गुणलं का, शेवटी इथं वजा बाकी आहे. ह्या दोन्ही एकसारखेच आहेत. तिसरा जर तुम्ही पाहिला तर तिसरा पण तसाच आहे, पण चौथा जो आहे ना तो मात्र वेगळा आहे. तर मग याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4, कारण तो वेगळा आहे, त्याची किंमत वेगळी येते. बाकी ह्या तिघांच्या वरच्या किमती एकसारख्या येतात कॅल्क्युलेशन केल्यानंतर. आणि त्यानंतर या आजच्या सत्रामधला जो शेवटचा प्रश्न आहे, तर तो प्रश्न काय होता पहा, त्यांनी प्रश्न दिलेला आहे आपल्याला. प्रश्न दिला होता −x² + 10 + 24 · −x + 10 · 24 · 6 = 0. तर x = काय असा प्रश्न झालेला आहे. x = किती असा प्रश्न आहे. वर्ग समीकरण आहे आणि फक्त आता हे सोडा. आपण काय करायचं आहे, ह्याचे फक्त अवयव पाडूया. आपल्याला माहिती आहे अवयव कसे पाडायचे, तर ही शेवटची जी संख्या आहे तिचे अवयव बाजूला घेऊन पाडायचे. हां, की त्यांची बेरीज, त्या अवयवांची बेरीज ही मधली संख्या चिन्हास आली पाहिजे, −10 आली पाहिजे, गुणाकार −24 आला पाहिजे, ही अट आहे. मग आपल्याला माहिती आहे की −4 = 24, मग 6 आणि 4 अवयव झाले, चिन्ह चेक करा. कारण जर मी 6 ला पण वजा चिन्ह दिलं, 4 ला पण वजा चिन्ह दिलं, तर त्याचा गुणाकार जो होईल तो −6 आणि −4 म्हणजे −24 होणार. −4 = 24, कारण ऋणचा गुणाकार धन असतो. आणि जर बेरीज केली तर 6 आणि 4 = 10 होणार, पण −10 होणार, म्हणजे माझ्या दोन या अटी फुलफिल झाल्या. मग यालाच तुम्ही कंस टाकायचा, म्हणजे एक्स लिहायचं, कंस टाकायचा, हेच तुमचं उत्तर असतं. मग तेच उत्तर मी इथं लिहिलं, −x + 6 = 1 आणि −x + 4 = 1 / −x + 6 आहे
आणि इकडे बरोबर शून्य आहे, एक्स वजा सहाला एक्स वजा सहाचा कंस निघून गेला म्हणजे एक्स वजा चार बरोबर शून्य, आणि म्हणून उत्तर मला मिळेल एक्स बरोबर चार तिकडे गेलं, शून्य अधिक चार म्हणजे चार, म्हणजे तुमचं उत्तर आहे चार। तर अशा पद्धतीनं आज आपण ह्या 2020 जो पेपर नंबर एक होता टी टीचा, तर त्याच्या पहिल्या काही प्रश्नांचं म्हणजे काही आपण व्यवस्थित वर्गीकरण तुम्हाला जे सोल्युशन देण्याचा मी प्रयत्न केला होता, आणि याच्या पुढच्या सत्रामध्ये मी आणखी पुढचे राहिलेले प्रश्न जे काही प्रश्न हाताला लागले जे प्रश्न त्यांनी विचारले ते काही प्रश्नामध्ये थोडीशी टायपिंग मिस्टेक दिसून आली आणि त्यामुळं काही ठिकाणी टायपिंग मिस्टेक झाल्यामुळं काही प्रश्नांची उत्तरं कदाचित जी पर्यायात दिसून येत नाहीत व्यवस्थित, परंतु जो प्रश्न आहे तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। पण मी तुम्हाला जाता जाता एवढं सांगेन की तुम्हाला जर 100% पुढच्या येणाऱ्या पेपरची तयारी करायची असेल तर पाठीमागच्या सगळ्या पेपरचा व्यवस्थित आढावा घ्या, जे काही बेसिक कन्सेप्ट आहेत गणिताच्या बाबतीत ते कन्सेप्ट समजून घ्या। आपल्या या चॅनलवर काही बेसिकचे व्हिडिओ आहेत, त्याचबरोबर इतर पेपर विश्लेषण केलेले आहे, काही सरावाचे पेपर आहेत तेही तुम्हाला घेतले गेलेले आहेत। तर अधिक तुम्हाला जर काही त्याच्याबद्दल काही माहिती असेल पाहिजे असेल, तुम्हाला काही शंका असतील, आमच्याकडून तुमच्या काही अपेक्षा असतील, तर आम्हाला तुम्ही जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा, तुम्हाला त्याचं रिसर्च तुम्हाला व्यवस्थित माहिती दिली जाईल, जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स घेऊन आपली येणारी परीक्षा तुम्ही उत्तीर्ण व्हावं अशी अपेक्षा करून तुम्हाला खूप मोठ्या शुभेच्छा देऊन आजचं हे सत्र मी या ठिकाणी थांबवतो आहे। धन्यवाद।